सिडकोच्या पोकलेनसमोर लोकनेते रामजी ठाकूर यांनी दिला ठिय्या. सिडकोच्या अतिक्रमण विभागाला रिकाम्या हाती परतावून लावलं. ओवळे गावात तोड कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाला रिकाम्या हाती परतावून लावण्याचं काम लोकनेते रामजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. भूमिपुत्र स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थांच्या सदैव पाठीशी राहणारे 70 वर्षीय लोकनेते रामजी ठाकूर यांनी ओवळे ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे राहून सिडकोच्या पोकलेनसमोर ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, आमदार महेश बालदी, सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील, युवा नेते दशरथ भगत, जेडी तांडेल यांनी या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. सायंकाळी सिडको अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर सिडकोच्या पथकाला रिकाम्या हाती परतावं लागलं. येत्या 3 ते 4 दिवसात या संदर्भात सिडको, लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान कृती समिती, ग्रामस्थ यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत योग्य पुनर्वसनाचा सकारात्मक तोडगा निघाला तरच कार्यवाही करण्यास सहमती असेल असा इशारा सिडकोला समितीने दिला आहे. भूमिपुत्र स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थांच्या सदैव पाठीशी राहणारे 70 वर्षीय लोकनेते रामजी ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे राहून ठिय्या आंदोलन केल्यानं ग्रामस्थांनी त्यांचं कौतुक आणि आभारही मानले आहेत. अंगावरून बुलडोझर नेला तरी चालेल, पण जोपर्यंत कारवाई थांबवत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असा पवित्रा लोकनेते रामजी ठाकूर यांनी यावेळी घेत ग्रामस्थांना मोठा आधार दिला. त्यामुळे आंदोलकांमध्ये यावेळी मोठं बळ दिसलं. प्रेरणास्थान दिबा पाटील यांनी आम्हाला संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही हे शिकवले. त्यांचा आशीर्वाद आणि आदर्शाने आम्ही कायम काम करीत असून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढत राहू, संघर्ष करत राहू असेही लोकनेते रामजी ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले. सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने शुक्रवारी मोठा पोलीस बंदोबस्त आणि सिडकोच्या सुरक्षा रक्षकांच्या फौज फाट्यासह बुलडोझर पोकलेन घेऊन येत ओवळे येथे कारवाई करण्याचा प्रयत्न केला. यावेळी केंद्र सरकारच्या एका प्रकल्पासाठी केवळ रिक्त शाळेवर कारवाई करणार आहोत असे सिडको अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. परंतु त्या कारवाईच्या आड येथील 3 पात्र घरे देखील तोडण्याचा सिडकोचा मनसुबा असल्यानं ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुलडोझर समोर ठिय्या देत अतिक्रमण विरोधी पथकाला रोखून धरलं. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधी तोडक कारवाई न करण्याचे आदेश असताना सुद्धा अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी ढगे यांचे ढग ओवळे गावावर कसे काय जमले असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत होता. एकजुटीचा घर आमची हक्काची. मित्रांनो, सकाळपासून आपण न खाता न पिता सर्वजण इथं ज्या जिद्दीनं बसलात त्या गोष्टीचा आपला विजय झालेला आहे आणि शिटकवाल्याने मशीन घेऊन करत आलो. आपला निर्धार होता, संयम तुमचा आहे की आमचा आहे बघायचं. आम्ही रात्र झाली असती, दिवस झाले असते, काय झालं असतं काय हरकत नव्हते. शेवटी नंतर आता अचानक मशीन चालू करतील, घरपडा जातील म्हणून मशीनच्या समोर आपण झोपणार होतो. आता ते सुद्धा आपली तयारी होती, कारण एक गोष्ट आता जिद्द झालेली आहे, आपले हक्क आपण सोडायचे नाही. आपला हक्क आहे, हे मामा बनवतात आपल्याला. वर्षोनी वर्ष तुम्हाला देणार आहोत, तुम्हाला कबूल केलंय, हे केलंय, ते केलंय, काय कबूल केलंय, कुठं प्लॉट देणार आहात त्याची मार्किंग करून द्या, मोबदला किती देणार आहात, आहे का कुठं, कुणाच्या कबूल केलंय, सहा केलात का, हे सर्व अंदाजे नुसतं चाललेलं आहे. आता महेश बालदी साहेब आपले आमदार इथं आले, त्यांनी त्यांच्याशी बोललं, मी त्यांना सांगितलं आम्ही अशी उठणार नाही, ढगेंना सांगितलं आपण, तुम्ही तुमच्या याच्याशी बोला. मग महेश बालदीसला एमडींशी, जॉईंट एमडीशी, शिरक आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा तिथं सुद्धा बोलले आणि त्यांना सांगितलं हा फैसला होत नाही, रामशेटकर उठणार नाहीत, हे हलणार नाहीत, काय नाही, गावकरी 200-300-500 जे बसले आहेत तर हे आमचं हे चाललेलं आहे आणि आमचा हे जे आहे ते आम्हाला प्रत्यक्ष किती 13 लाख, 10 लाख, 9 लाख, 13 लाख का घ्यायचे का, 25 लाख का नको, 50 लाख का नको, म्हणजे एक गोष्ट आम्हाला 13 लाख त्याही कबूल करायचं आणि झालं. मग त्याच्या दृष्टीनं ती करण्याकरता आपल्याला आमने सामने ज्याचं घर चाललं आहे तो आणि आपण आता हे जमलं त्याच्यातले काही 5-7 पुढं आहे अशा रीतीनं महेश बालदी आपण साधारणतः असे बसून मग तो आता आपल्याला त्याबाबतीत काय मिळणार काय नाही मिळणार हे पहिलं ठरलं पाहिजे. तोपर्यंत मशीन हलवून देणार आपण सांगितलं, आपला विजय झाला आणि मशीन परत गेलेली आहे. आता पुढली मीटिंग होईल, काय मिळणार काय नाही, कुठं मिळणार
प्लॉट कुठे मिळणार, ब्लॉक कुठे मिळणार, काय कुठे मिळणार हे पहिलं कागदावर आणि आपल्या सह्यानी यायला पाहिजे. ज्याला मिळणार त्याला माहीत पाहिजे, आपले नेते मंडळी आमदारांना आपल्याला माहीत पाहिजे आहे आणि त्या तुमच्या गावातल्या नेत्यांना माहीत पाहिजे आहे आणि अशा पद्धतीनं होईल तर मग पुढं तुमची गावामध्ये मशीन या. नाही तर ढगेला आपण सांगितलं आलेत तसे परत जात, तुमचं काम नाही. DRDAचं आहे, कलेक्टरचं आहे, कुणाचं आहे, ज्याचं असेल तो तोडायला येईल. तुम्ही कशाला मध्यंतरी नोकूट करता? आणि ते सगळं त्यावर बोलणं झालं त्यांचं प्रत्यक्ष ढगे आता तुम्ही राहिलं. इतका दिवस हालत नव्हता, जाग्यावर जेवले होले तिथं आणि आपण मात्र उपाशी पोटी राहून तुम्ही जी साथ दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आपला विजय झालाय आता मीटिंग. जॉईंट एमडींशी बोललो, उद्या शनिवार रविवार सुट्टी. कलेक्टर ऑफिस सब अधिकारी म्हणजे जे कोण अक्वायरिंग अथॉरिटी कलेक्टर आहे, कलेक्टर सिडको आणि आपण अशी एकत्र सिडकोत बैठक घेऊया. आम्हाला कोण काय देतं आहे, किती देतं आहे, कसं देतं आहे, आम्हा त्याचं मोड काय, हे सर्व अभ्यास करून घेऊया आणि मग कन्सेंट देऊया, तेव्हा तुटेल, नाही तर नाही तुटणार. आपल्या परवानगीने तोडा, आपल्या घरात घुसून असंच कोणाला तोडून द्यायचं नाही. हे जे तुम्ही आंदोलन केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं आणि शेठच्या वतीने आभार मानतो. आज ओल्या गावावर जो पोकळण डंपर JCP डंपर घेऊन आज घरावर अतिक्रमण करण्यासाठी आले ते आज आम्हाला सकाळीच माहीत पडलं. या ओल्या गावाची जमीन 370 हेक्टर जमीन या शासनाला आम्ही दिलेली आहे आणि त्या बदल्यात आमचा ताबडतोब फायदा उठवायचा जर प्रयत्न करीत असाल तर त्यांना आम्ही आता शिडको शासनाला सहन करणार नाही. कारण प्रकल्पग्रस्तांनी घरं बांधलीत ती म्हणजे आमच्या या 8 एकर जागेमध्ये आम्ही बांधलेली आहेत. ही जागा आमच्या या गावतान विस्तारासाठी 8 एकर जागा राखीव आहे आणि तो पत्रव्यवहार या कलेक्टर साहेबांकडे चालू आहे आणि त्याच जागेमध्ये जी आमची घरं आहेत आणि ती आज मोडण्यासाठी आलेले आहेत. पण ते विचार करीत नाही का ओवळा गाव इथं एवढा भूकंपामध्ये गेलेला आहे का. तुम्ही इमानदालाचं काम चालू करत असताना 600-700 होलांच्या ब्लॅशी करतात आणि आमची घरं संपूर्ण उद्ध्वस्त करतात. जशी भूमिहीन करायचा त्यांचा प्रयत्न आहेत त्यांचा ना, तुम्ही कंटाला आणि इथून दुसऱ्या ठिकाणी जा असं त्यांचं कर्तव्य चालू आहे. परंतु आज सकाळपासनं पावसाचं एवढं वातावरण आहे, ज्या आमची गरीब लोकांची घरं आहेत ते ताबडतोब पोकळण घेऊन मोडण्यासाठी त्यांनी सकाळपासून प्रयत्न केला. पण आमच्या माजी खासदार आमचे ठाकूर साहेब ताबडतोब त्यांना फोन केल्याबरोबर इथे आले आणि आम्ही त्या रस्त्यावर उतरलो आणि रस्ता रोको केलेला आहे. त्यांना माहीत आहे साखळी उपोषण 10 तारखेला झालेलं आहे, 24 तारखेला सुद्धा महामोर्चा म्हणजे 1.5-2 लाख लोक आम्ही त्यांना दाखवली तेव्हा त्यांची हवा दंग झालेली आहे. काय शिडको प्रशासनाला माहीत पडले इथे 95 गावाची भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जागे झालेले आहेत. ते आता तरी लक्षात ठेवा, पहिले भूमिपुत्रांचं ज्या ज्या आमची घरं आहेत त्यांचा तुम्ही मोह बदला द्या, तरच तुम्ही इथं हात लावा. नुसते येता बुलडोजर घेऊन आम्हाला हुकूम आहे वरून, तुम्हाला कोणी हुकूम दिलेला नाही. महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे कायदा, ज्या मागच्या बॉडीमध्ये ठाकूर साहेबांनी सांगितलं का घरं कोणाची तोडायची नाही मोहमदला मिल्ल्याशिवाय. तुम्ही हुकूमशाही आता ढगे साहेब आलेत आणि ताबडतोब सकाळपासून पाठलागणं आम्हाला वरून आदेश आहे. अरे वरून आदेश आहे, तुमची पण घरं असं कुठेतरी असतील, ज्यावेळेला तुमच्या घरावर बुलडोजर जाईल तेव्हा तुम्हाला पण काय वाटेल तुमच्या जीवाला का बाबा आमच्या घरा मरू नका. तसं आमचा इथं प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत त्यांना कुठल्याही घराला आम्ही हात लावू देणार नाही. त्यांना वॉर्निंग आहे, तुम्ही सकाळपासून आमची तुम्ही हे बघता आम्ही उपाशी आहोत, तुम्ही मजबूत जावता आणि साईडला उभे राहता असं तुम्ही करू नका. महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, शासन तुमचा जरी असेल इथं भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त या जागेवर उपाशी ताणी आहेत आणि तुम्ही त्यांना संरक्षण आले, त्यांना तुम्ही जेवणं पाठवली ही शर्मेची गोष्ट आहे. मी महाराष्ट्र महोदय मुख्यमंत्र्यांना सांगतो या 95 गावामध्ये जे अतिक्रमण मोडायला येणार तेव्हा आम्ही वारंवार जातीने रस्त्यावर उतरू आणि आमच्या आगरी कोळी कराडी समाजे सर्व जाती धर्माची जात तुम्हाला दाखवू. जर बघायला गेलो तर 10 जून आणि 24 जून हे आंदोलन छेडण्याचा डावतर चालूच होता परंतु ते अशक्य झालं. त्याच्यानंतर कुठेतरी आता प्रकल्पग्रस्तांना आम्ही चांगली करतोय किंवा आम्ही घरांवर कारवाई करणार नाही अशा आश्वासनं देऊन आता छुप्या पद्धतीनं सिडकोचे अधिकारी पोलीस दलाचा वापर करून इथे येत आहेत आणि इथल्या राहत्या घरांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाळ्यामध्ये अशी कारवाई करणं कुठल्या कायद्याला धरून कारवाई करतात हा माझा सिडको प्रशासनाला प्रश्न आहे.
आणि राहिला प्रश्न दिपा पाटील साहेबांच्या नामांतराचा, तर नाव लागेपर्यंत याच्या मोठे आतापर्यंत दोन आंदोलनं झाली, इतर झाकी होती आणि पुढचं आंदोलन आता बाकी आहे आणि तो मोठ्या प्रमाणात होणार. या सरकारने 2000, 5000, 10000, 15000 शेवटी 27000 रुपये एकरनी ही आपल्या जमिनी घेतल्या आणि आता हे सरकार ही शिडको काय करते, एका स्क्वेअर मीटरला 1,00,000 रुपये चार्ज करते. किती लाख चार्ज करते? 1,00,000. आणि आपल्याला किती दिले? जास्तीत जास्त 27000. आणि 27000 रुपये पर एकर, पर एकर, प्रति एकरी. वास्तव एका स्क्वेअर मीटरला जर 1,00,000 असतील तर एका एकरामध्ये किती स्क्वेअर मीटर असतात? तर एका एकरामध्ये पहिला आपण गुंठे मोजू, एका गुंठ्यामध्ये 100 स्क्वेअर मीटर, असे 40 गुंठे. म्हणजे 40 गुंठ्याच्या हिशेबाने आपल्याला फक्त कवडीमूल जमिनी, आपली जमीन कवडीमूल भावाने घेतली. आणि हे करत असताना वास्तविक आपल्याला आपला हिस्सा द्यायला पाहिजे होता, आपला शेअर द्यायला पाहिजे होता, तो त्यांनी दिलाय का? नाही दिला. आणि गोरगरिबांची घरं तोडायला हे सरकार हे धावत आहे. वास्तविक सरकार हे असं नाही करायला पाहिजे. सरकार म्हणजे कोण आहे? तुम्ही आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे.